आपण आतापर्यंत सुख या विषयावर बरंच बोललो आणि ते सांगत असताना मी असं म्हटलं होतं की सुख हे तीन प्रकारचं असतं, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक. आणि ही तिन्ही प्रकारची जी सुखं आहेत ती माणसाला आवश्यक आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. शारीरिक सुख जर पाहिजे असेल तर माणसाजवळ पैसा पाहिजे. पैसा जर नसेल तर माणसाला शारीरिक सुख मिळू शकत नाही. म्हणून शारीरिक सुख म्हणजेच विषय सुख, ज्याला आपण विषय सुख असं म्हणतो. हे विषय सुख म्हणजेच शारीरिक सुख, आणि शरीराचे अपेक्षित विषय सुख असतात म्हणून त्याला आपण शारीरिक सुख असं म्हणतो. तर हे जे विषय ज्याला आपण म्हणतो ते विषय म्हणजे तरी काय, विषय कशाला म्हणतात, हा पुन्हा प्रश्न आहे. की विषय आणि पदार्थ हे दोन गोष्टी भिन्न आहेत. एखादा पदार्थ जो असतो तो विषय असेल असं नाही, पण विषय जर असेल तर तो विषय पदार्थ असू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आंबा. आता आंबा हे फळ आहे. हे आंबा हे फळ आहे हे ज्याला आंबा अजिबात नको तो आंब्याचा विचार पण करणार नाही. ज्याला आंबा आवडत नाही तो आंब्याचा विचारही करणार नाही. आंबा कुठे असला नसला तरी चालत त्याचं काय नाही. त्याला आंबा हे पदार्थ आहे. पण ज्याला आंबा आवडतो त्याला आंबा विषय आहे. ज्याला आंबा आवडतो त्याला आंबा विषय आहे. म्हणून जो पदार्थ आपल्या कक्षेत येतो आणि जो आपल्याला हवा असतो किंवा नको असतो अशा परिस्थितीमध्ये असतो त्याला विषय असं म्हणतात. म्हणजे मला आंबा पाहिजे तरी विषय, आंबा नको असला तरी विषय. माझ्या कक्षेत आल्यानंतर माझ्या कक्षेत आंबा आला मला आंबा नको विषय झाला, मला आंबा पाहिजे विषय झाला. म्हणजे पाहिजे म्हटलं तरी विषय, नको म्हटलं तरी विषय, लक्षात ठेवायचं. पण जे पदार्थ आपल्या कक्षेत येत नाही आणि ज्याचा आपण विचारही करत नाही त्यांना विषय म्हणत नाही, त्यांना पदार्थ म्हणतात. म्हणून आपल्या कक्षेमध्ये जे येतं ते आपल्याला एकतर हवं असतं किंवा नको असतं. तुम्ही जर आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्या कक्षेमध्ये अनेक गोष्टी येतात पण त्या सगळ्यात आपल्याला हव्या असतात असं नव्हे. त्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात आणि ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्याला विषय असं म्हणतात. म्हणून हवं आहे ते मिळवण्यासाठी पैसे पाहिजेत, नको ते टाळण्यासाठी पैशाची तेवढी गरज नाही. म्हणून पैसा हा पाहिजेत, कारण पैसा म्हणजे विषय सुख मिळण्यासाठी पैसा पाहिजे. आता लग्न झालेला माणूस आहे किंवा प्रत्येक पुरुष म्हणा किंवा प्रत्येक स्त्री म्हणा लग्नाची गरज आहे. आता लग्न करणं म्हणजेच पैसा पाहिजे, पैशाशिवाय तो लग्न कसं करणार, मुलं होणार पैशाशिवाय मुलांना वाढवणार कसं. सांगायचा मुद्दा असा की पैशाशिवाय तुम्हाला जीवन जगता येत नाही ही गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेष. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की पैसा हा शरीर सुख मिळवण्यासाठी आवश्यक आहे, त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपण आपल्या पायावर दोंडा मारण्यासारखं आहे. आता त्यानंतरचं सुख म्हणजे मानसिक सुख. हे जे मानसिक सुख आहे ते मिळवण्यासाठी काय पाहिजे, पुण्य पाहिजे, लक्षात ठेवा. शारीरिक सुख मिळण्यासाठी पैसा पाहिजे, तर मानसिक सुख मिळण्यासाठी पुण्य पाहिजे. जर तुमच्याजवळ पुण्य नसेल तर तुम्हाला मानसिक सुख मिळणार नाही. मनशांती ज्याला म्हणतात ती मिळणार नाही. शेवटी माणसाला मनशांती पाहिजे असते. किती तुम्ही जरी पैसा कमवला, किती मान मराठा मिळवला, किती प्रतिष्ठा मिळवली आणि किती सत्ता मिळवली,
शेवटी माझे असते मनशांती. का शेवटी सगळी धडपड बिडपड करून सुद्धा तो म्हणतो मला तर मनशांती मिळाली नाही, हे सगळं मिळून मी केलं काय. म्हणून सगळं तर पाहिजे पण त्यावर मनशांती पाहिजे, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जीवनविद्या वेगळं आणि आगळं काय सांगते ते पहा. जीवनविद्या हे सोडा ते सोडा ते सोडा ते सोडा हे सांगत नाही. जीवनविद्या सांगते सगळं पाहिजे, जीवनाला जे आवश्यक आहे ते सगळं पाहिजे आणि जे ते पाहिजे ते मिळण्यासाठी केलं पाहिजे. त्यात पैसा महत्त्वाचा आहे तो घेतला पाहिजे, पण पैशाने तुम्हाला मनशांती मिळणार नाही. ज्याला मनशांतीचं सुख म्हणतात ते पैशाने मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जरी पैसा आवश्यक असला तरी मग मनशांती मिळण्याचा मार्ग काय? पुण्य. पुण्य नावाची गोष्ट जी आहे ती आपण नुसता त्याचा उच्चार जरी केला ना तरी लोक म्हणतात कसलं पाप आणि कसलं पुण्य वामनराव घेऊन बसलाय असं आम्हाला म्हणतात, कळलं की नाही. तर पुण्य आणि पाप या गोष्टी ज्या आहेत ना या 16व्या शतकातल्या 17व्या शतकातल्या 15व्या शतकातल्या या गोष्टी आहेत. आता कसलं पाप आणि पुण्य घेऊन बसलेलं आहे असं लोक म्हणतात. अहो लोक जिकडे देवालाच मानत नाहीत तिकडे पाप पुण्याला काय मानणार? गंमत अशी आहे, लोक जिकडे देवालाच मानत नाही तिकडे कसलं पाप आणि कसलं पुण्य. पण तुम्ही काय मानता आणि काय मानत नाही याच्यावर वस्तुस्थिती अवलंबून नाही. जी वस्तुस्थिती ज्याला आपण म्हणतो ती तुमच्या मानण्यावर आणि न मानण्यावर अवलंबून नाही. तुम्ही माना न माना वस्तुस्थिती आहे तशीच असणार. आणि वस्तुस्थिती काय सांगते? हे जग चाललं निसर्ग नियमावर. जग काय सांगतं? वस्तुस्थिती काय सांगते? हे जे जग आहे हे जग निसर्ग नियमावर चाललेलं आहे आणि या निसर्ग नियमांना अनुसरून जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे. ते जर आपण केलं नाही तर आपल्या वाट्याला दुःख येणार, केलं तर आपल्या वाट्याला सुख येणार. मग तुम्ही म्हणा देवाचा संबंध, देवाचा संबंध आहेच ना. देवाची कृपा किंवा कोप होतो तो निसर्गाच्या नियमाला अनुसरूनच होतो. इलेक्ट्रिसिटीचा कोप किंवा कृपा होते, होते हे अंडरलाईन करायचं. इलेक्ट्रिसिटी काय करत नाही, होते. पण कधी तुम्ही त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर चांगला केलात कृपा, आणि वाईट पद्धतीने केलात कोप. तसं परमेश्वरी ही शक्ती आहे जशी वीज ही शक्ती आहे तशी, आणि म्हणून ही परमेश्वरी शक्ती निसर्गाच्या नियमाला अनुसरून तुमच्या ठिकाणवर क्रोप होतो त्याचा तिचा किंवा कोप होतो कृपा होते. दोपैकी एक होतं कृपा किंवा कोप. तुम्ही ज्या प्रकारे त्या ईश्वरी शक्तीचा सेवा कराल त्याप्रमाणे. हे मी का सांगतो आहे की आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जीवन जगणं आपण जेव्हा जगतो तेव्हा त्याचा मुख्य संबंध जो येतो ना तो निसर्ग नियमाशी येतो. तुम्हाला सुख मिळायचं का दुःख मिळायचं हे निसर्ग नियमावर अवलंबून आहे. कोण देवाच्या लहरीवर किंवा कुठल्या तरी सुलतानाच्या लहरीवर किंवा कोणाच्या लहरीवर ते अवलंबून नाही. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं ना तरच तुमच्या जीवनात क्रांती होईल. आज अखिल मानवजात जर हा आमचा सिद्धांत मान्य करतील आणि स्वीकारतील तर जगात खरी क्रांती होईल. की जे चाललं आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे. तुम्ही किती नवस करा, तुम्ही किती उपास तपास करा, तुम्ही किती यज्ञयाग करा, तुम्ही किती तीर्थयात्रा करा, तुम्ही किती भजन पूजन करा, पण जर तुम्ही निसर्गाच्या नियमांना अनुसरून करणार नसाल तर तुम्हाला सुख मिळणार नाही, दुःखच मिळेल. म्हणून निसर्गाचे नियम महत्त्वाचे आहेत, पण तो आपण विषय नंतर बघू. सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये महत्त्वाचं जे आहे तर ज्याला आपण मनशांती असं आपण म्हणतो ती मनशांती मिळण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे पुण्य. आता पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. आज जगामध्ये ज्याला पुण्य आणि पाप समजतात त्याला आम्ही पुण्य म्हणत नाही आणि पापही म्हणत नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आज जगामध्ये पुण्य कशालाही म्हणतात आणि पाप कशालाही म्हणतात.
त्याला जीवन विद्या पाप पुण्य म्हणत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, एक भिकारी आहे, तो भीक मागण्याचा धंदा करतो आहे आणि रात्र झाली की चोऱ्या माऱ्या करतो आहे. म्हणजे त्याचा एक धंदा भीक मागण्याचा, दुसरा धंदा चोऱ्या करण्याचा. आणि अशा माणसाला तुम्ही पैसे दिलेत तर ते पुण्य नव्हे, ते पुण्य नव्हे. तुम्हाला जर पैसेच खर्च करायचे असेल ना, तर कुठल्या तरी चांगल्या, ज्याला आपण अंधांचा आश्रम म्हणतो किंवा विधवा स्त्रियांचा आश्रम म्हणतो किंवा जे काही रंजले गांजलेले जे आहेत, असे जे लोक आहेत, ज्यांची संस्था आहे, त्यांना तुम्ही जर पैसे दिले तर ते सत्कारणी लागतील, तर ते सत्कारणी लागतील. पण उगीच रस्त्यावरचे भिकारी भेटले की त्यांना हे करा, पैसे द्या, अमुक द्या, तमुक द्या, ह्याने तुम्ही त्या भिकाऱ्यांचं पोषण करता आणि भिकाऱ्यांना वाढवण्याचं पाप तुम्ही करता. म्हणून भिकाऱ्यांना पैसे दिले म्हणजे पुण्य हा समज चुकीचा आहे. तीर्थयात्रा केली म्हणजे पुण्य, जीवनविद्या मानत नाही. उपास तपास केलं म्हणजे पुण्य, जीवनविद्या मानत नाही. मग जीवनविद्या पुण्य कशाला म्हणतं आणि पाप कशाला म्हणतं? तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ना, ते जीवनविद्येला मान्य आहे. काय सांगतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. एका शब्दात त्यांनी पाप आणि पुण्य सांगितलं. किती सुंदर! पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. तुम्ही दुसऱ्यांना जर पीडा करत असाल, त्रास देत असाल, छळ करत असाल, दुःख देत असाल, टोमणे मारत असाल, अपमान करत असाल, निंदा नारस्ती करत असाल, चेष्टा कुचेष्टा करत असाल, पाप, हे पाप. कारण हे केल्याने तुम्ही दुसऱ्यांना दुःख देता, पीडा करता. म्हणून पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार. मग परोपकार म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर उपकार करणं. आता उपकार शब्द याचा अर्थ काय? की दुसऱ्यांना मदत करणं, सहकार्य करणं, त्यांना शाबासकी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, अशा चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेला करता, ते सगळं त्या पुण्यामध्ये येतं. अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, नेत्रदान, धनदान, हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना, हे सगळं जे आहे ते सगळं पुण्य या सदराकडे येतं. म्हणून पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काळा बाजार करणारा माणूस आहे आणि काळे धंदे करणारे माणूस आहे, त्याने पैसा किती मिळवला आणि तो पैसा कुठेतरी एखाद्या तीर्थाला जाऊन आणि क्षेत्राला जाऊन त्याने त्या पेटीमध्ये टाकला किंवा तिकडे दिला, तर त्याला पुण्य मिळतं अशातला भाग नाही. त्याला पुण्य मिळतं अशातला भाग नाही, कारण तो पैसा त्याने अनेक लोकांना लुबाडून मिळवलेला असतो, त्रास देऊन मिळवलेला असतो, त्यांना फसवून मिळालेला असतो. आणि म्हणून तो पैसा, हा पैसा तो जेव्हा दान करतो तेव्हा ते दान हे त्याला ते पुण्य म्हणून फळत नाही. अर्थात तो पैसा उपयोग होणार नाही अशातला भाग नाही. त्याने दिलेला जो पैसा आहे त्याचा उपयोग होईल, त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी ज्या संस्थेला दिला ते करू शकतात. ज्या संस्थेला हे पैसे दिले ती संस्था त्या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी करू शकतं. पण त्याने मिळवलेला जो पैसा आहे तो त्याने पापाने मिळवलेला असतो आणि त्याचं त्याला शासन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांनी ते जे पाप केलेलं असतं, म्हणजे अनेक लोकांना फसवून लुबाडून जो पैसा मिळवलेला असतो तो पैसा म्हणजे पाप, आणि त्या पापाचं फळ त्याला मिळणारच, च मिळणारच. तिकडे निसर्गाच्या ह्याच्यामध्ये स्पेशल केस नाही, ती गव्हर्मेंटमध्ये. ती स्पेशल केस वगैरे जे आहे ना त्या गव्हर्मेंटमध्ये, पण इथे ती स्पेशल केस वगैरे काय नाही. निसर्ग नियम म्हणजे निसर्ग नियम. आणि म्हणून पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे, की पुण्य म्हणजे परोपकार,
आणि पाप म्हणजे परपीडा. कुठल्याही प्रकाराने दुसऱ्यांना त्रास देणं, दुःख देणं म्हणजे पाप. आता काही बायका अशा असतात, सासू चांगल्या जपमाळ हातामध्ये घेईल आणि जप करत बसेल किंवा देवाची पूजा 2 तास करत बसेल आणि पूजा झाली रे झाली की सुनेचा छळ करायला सुरुवात. याला पाप, याला पुण्य म्हणत नाही, कळलं की नाही, पुण्यच म्हणत नाही. आणि तिने जे केलेलं आहे ते कर्मकांड केलं, त्या कर्मकांडामध्ये ना पाप ना पुण्य. पण सुनेला छळलं ना ते पाप झालं, पूजा केली ते ना पाप ना पुण्य. हे मी का सांगतो आहे की जीवनामध्ये आपण जगत असताना पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे आपण समजावून घेतलं पाहिजे. नाहीतर पुण्य कशालाही पुण्य म्हणायचं. आता काही लोक जे आहेत ते अनवाणी देवाच्या दर्शनाला जातात आणि ते सुद्धा दुपारी 12 वाजता. का? तर अनवाणी गेल्यानंतर पाय भासतात, दुपारची वेळ पाय भासतात, मग शरीराला दिला ताप. तर शरीराला ताप देणं म्हणजे पुण्य हा एक लोकांचा समज आहे. अनेक लोक आहे मी पाहिलेले आहेत, कळलं की नाही, की ते चालत चालत जातात अनवाणी आणि भर दुपारी देवाच्या दर्शनाला आणि त्यांना असं वाटतं आपण मोठं पुण्य कमावलं. आणि हीच मंडळी नंतर लोकांना धान्यामध्ये मिसळ करायची आणि व्यापार करायचा, काळा बाजार करायचा, असे करणारी हीच मंडळी असतात. तर सांगायचा मुद्दा असा की ज्याला पाप आणि पुण्य म्हणतात ते आपण समजावून घेतलं पाहिजे. नुसतं शरीराला कष्ट दिलं म्हणजे पुण्य नव्हे. काही लोक असे असतात की पायी तीर्थयात्रा करणारे असतात, त्यांना असं वाटतं पायी केलं म्हणजे शरीराला कष्ट दिले, कष्ट दिले की पुण्य मिळालं. शरीराला कष्ट देणं म्हणजे पुण्य ही संकल्पना पहिली चूक आहे. ही कल्पनाच मुळात चूक आहे की शरीराचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. शरीराला कष्ट दिले म्हणजे पुण्य म्हणून एक प्रकार आहे, पंचाग्नी साधन नावाचा एक प्रकार आहे. पंचाग्नी साधन म्हणजे काय? 4 बाजूने विस्तव म्हणजे अग्नी पेटवायचा 4 बाजूने, पूर्व पश्चिम दक्षिण 4 बाजूने, म्हणजे जो बसलेला आहे आता मी असा बसलो आहे, 4 बाजूने अग्नी पेटवायचा आणि वर सूर्य 12 वाजताचा म्हणजे पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन म्हणजे आता ह्याने काय झालं, यांचं शरीर जे आहे ना हे तापून निघालं, तापून निघालं म्हणजे ह्याला असं वाटतं की आपण मोठं पुण्य कमावलं. जीवनविद्येला हे मान्य नाही. शरीराला ताप देणं म्हणजे पुण्य हे जीवनविद्येला मान्य नाही. मग शरीर जे आहे हे साक्षात परमेश्वर हे जीवनविद्या सांगते. जीवनविद्येने जो सिद्धांत आगळा आणि वेगळा येतो असा की शरीर साक्षात परमेश्वर, त्याला ताप देणं म्हणजे परमेश्वराला त्रास देणं. शरीराला ताप देणं म्हणजे परमेश्वराला ताप देणं, परमेश्वराला त्रास देणं, परमेश्वराचा अपमान करणं, परमेश्वराला छळणं म्हणजे या सर्व गोष्टी आहेत. म्हणून जीवनविद्येला गोष्टी मान्य नाही. म्हणून आम्ही सांगतो या शरीररूपी परमेश्वराची सेवा करा ते पुण्य. शरीररूपी परमेश्वराची सेवा करणं म्हणजे पुण्य. आता सेवा करायची म्हणजे काय करायचं? शरीराला जे चांगलं चांगलं आहे ते देणं म्हणजे शरीररूपी परमेश्वराची सेवा. हे साधं गणित जीवनविद्येने मांडलेलं आहे, साधं गणित. की शरीर एकदा परमेश्वर म्हणून तुम्ही पहिलं तुम्हाला ते कळलं पाहिजे, पटलं पाहिजे आणि पचलं पाहिजे. त्यासाठी आमचं पुस्तक आहे शरीर साक्षात परमेश्वर, हे पुस्तक 10 वेळा वाचा म्हणून मी सांगतो. 10 वेळा वाचा हे पुस्तक. तुम्ही ज्यावेळेला पुन्हा पुन्हा वाचाल तेव्हा शरीर हे कसं परमेश्वर आहे, शरीर हे दिव्य कसं आहे, शरीराचा प्रत्येक अवयव कसा दिव्य आहे हे तुम्हाला ते पुस्तक वाचल्यानंतर कळेल. आणि म्हणून शरीराला ताप देणं हे जीवनविद्येला मान्य नाही. मी सांगितलं होतं एकदा अशी गंमत झाली की मला एक स्वामी भेटले, कारण नाव त्यांचं मी सांगत नाही, एक स्वामी मला भेटले आणि मी सहज त्यांच्या हाताकडे पाहिलं तर हाताला असे डाग पडले होते, डाग काळे 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 डाग पडले होते.
तर मी सहज विचारलो हे डाग कसले आहेत, ते म्हणाले काय सांगू आमंदराव, ह्या शरीराला मी चांगल्यापैकी शिक्षा केली. म्हटलं काय केलं काय तुम्ही शिक्षा केली म्हणजे? म्हटलं उदबत्ती घेतली, जळती उदबत्ती, आणि मी असं करून हे केलं, पुन्हा इथे असं करून इथे केलं, अशा तऱ्हेने मी या शरीराला आणि चांगल्यापैकी शिक्षा केली. वा वा, मनात म्हटलं शाबास, मनात म्हटलं. म्हणजे शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका विकृत की शरीर म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे आणि त्याला शरीराला शिक्षा केली पाहिजे, ही त्यांची दृष्टी. आणि जीवनविद्येची दृष्टी काय ती बघा, जीवनविद्या सांगते शरीर साक्षात परमेश्वर, त्याची तुम्ही सेवा करा, त्याला चांगलं चांगलं द्या, असं जीवनविद्या सांगते. आता हा स्वामी जो जळती हे तुमची उदबत्ती शरीराला लावून ताप देत होता, काही वर्षानंतर एक ते आम्ही गेल्यानंतर एक 10-12 वर्षानंतर त्या स्वामीने 25 मजल्यावरून उडी मारून जीव दिला. का? तर शरीर म्हणजे शत्रू असं समजून या शरीराच्या तावडीतून सुटलं पाहिजे. आत्मा आहे ना, शरीरात पकडला गेला आहे ना, तर शरीरात आत्मा पकडलेला नाही, आत्म्याने शरीर पकडलं आहे. लोकांना हेच कळत नाही आहे की शरीरामध्ये आत्मा पकडलेला नाही, पकडला गेलेला नाही, तर तो आत्मा आत्मा ज्याला म्हणतात ना, त्याने शरीराला धरलेला आहे. त्याने शरीराला जोपर्यंत धरलेला आहे तोपर्यंत शरीर आहे. त्याने सोडलं की राम बोलो भाई राम. पण हे लोकांना कळतच नाही. लोकांना असं वाटतं शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा, आणि मग आत्म्याचा पिंजरा म्हणजे पिंजऱ्यात मोडतोड केल्याशिवाय, फेकून दिल्याशिवाय आत्म्याची सुटका नाही, असे विकृत आणि वेडगड समजुती लोकांमध्ये आहेत. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की शरीर साक्षात परमेश्वर, म्हणून शरीराची सेवा करा, त्याला छळू नका, ताप देऊ नका, त्रास देऊ नका. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार.